इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि परिसराला बसलेल्या पुराच्या तडक्यात आतापर्यंत किमान 60 लोक ठार झाले असून देशातील हजारो नागरिक पाण्यात बुडालेले त्यांच्या घरी जाऊ शकलेले नाहीत. सुमारे 3 कोटी लोकसंख्येच्या शहरी भागांमधील संपूर्ण परिसर पाण्यात बुडाल्यामुळे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या निवारा गृहांमध्ये 1,70,000 अधिक लोकांनी आश्रय घेतलाय. या वर्षाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने या भागात तसेच जावा बेटांच्या दक्षिण टोकाला असलेल्या शेजारच्या लेबक येथे जोरदार पूर आणि दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. या पूर परिस्थितीमुळे बळी गेलेल्यांची संख्या 60 वर पोहोचली असून अद्याप 1 जण बेपत्ता आहे असे इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने शनिवारी सांगितले. आणखी मृतदेह आमच्या हाती लागले आहेत असे राष्ट्रीय आपत्ती शमन यंत्रणेचे प्रवक्ते अगुस बिबेओ म्हणाले. निवारा गृहांमध्ये अन्न आणि पेयजलाची टंचाई निर्माण झाली असून नवजात बालकांसह निर्वासित लोक पातळ चटयांवर विसवल्याचं दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, झुमर न्यूज, नवी दिल्ली.